अजित पवारांना ते वक्तव्य फोवणार अजित पवारांना राजीनामा द्यावा लागणार अजितदादांनी संभाजी महाराजांबद्दल विधान कोणत्या संदर्भानं केलं अजितदादांना फडणवीस गुडघे टेकायला लावणार नेमकं घडलंय काय हे समजून घेण्यासाठी हा रिपोर्ट शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक होते पण धर्मवीर नव्हते अजित पवारांनी असं वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यात सध्या वादळ उठलंय सत्ताधारी भाजपसह ठाकरे शिंदे शिंदेगट यांसह अनेक संघटना अजित पवारांविरोधात आक्रमक झाल्या आहेत तर हिंदुत्ववादी संघटनांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी अनेक यातना सहन केल्या संभाजी महाराजांनी धर्माचं रक्षण केलं धर्म स्वधर्म आणि हिंदू धर्म यांचं रक्षण केलं त्यांना औरंगजेबाने का मारलं संभाजी महाराजांना धर्मांतर करण्यासाठी सांगितलं गेलं पण त्यांनी मान्य केलं नाही अखेर मृत्यू पत्करला पण धर्म सोडला नाही अजित पवारांनी केलेलं वक्तव्य चुकीचं आहे त्यांनी कोणत्या आधारावर असं वक्तव्य केलं संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक तर होतेच पण धर्मरक्षकही होते संभाजी महाराज हे धर्मरक्षक असल्याचे अनेक पुरावे आहेत असं संभाजीराजे छत्रपतींनी म्हटलंय अजित पवारांनी कोणत्याही ऐतिहासिक गोष्टीवर बोलताना अभ्यास पूर्ण केल्याशिवाय प्रतिक्रिया पवार बोलले आहेत छत्रपती म्हणालेत दरम्यान अजित पवार आणि त्यांच्या विचारांच्या लोकांनी कितीही प्रयत्न केला तरी छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक तर होतेच पण ते धर्मवीर देखील होते असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं पवारांच्या विधानानं इतिहास बदलला जाणार आहे का राज्यपालांनी आणि भाजपच्या प्रवक्त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केली यावर भाजपने चकार शब्दही काढला नाही कुठल्याही पक्षातील नेत्याची जीभ घसरली तर तो पक्ष आपल्या नेत्याचीच बाजू घेतो मग ती वक्तव्य कितीही चुकीची का असेनात पण चूक झाली तरीही समर्थन मात्र त्या त्या, त्या पक्षातील नेत्यालाच दिलं जातं वास्तविक पाहता ज्या ज्या वेळेस महापुरुषांबद्दल राजकीय नेत्यांकडून वादग्रस्त विधानं केली जातात त्या त्या, त्या वेळेला पक्ष बाजूला ठेवून केलेल्या चुकीबाबत योग्य तो नैतिक संविधानिक निर्णय घेणं आवश्यक असतं एकूणच आता या सगळ्या वादावर राष्ट्रवादीची काय भूमिका असेल अजित पवार नेमकं काय प्रत्युत्तर देणार आणि अजित पवारांना फडणवीस गुडघे टेकायला लावणार का नेमकं तुम्हाला काय वाटतं व्यक्त व्हा हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनेलवर पाहत असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा